इत्ता चौथी मराठीचा आम्ही संवाद करतो यामध्ये इथे मासा आणि त्याचं पिल्लू चिमणी आणि चिमणीचं पिल्लू डायनासोर आणि डायनासोरचं पिल्लू कांगारू आणि कांगारूचं पिल्लू यांच्यामध्ये काय संवाद झाला आहे किंवा त्यांचा काय संवाद असेल याविषयी आपल्याला गेस करायचा आहे तर आपण यामध्ये पाहूया काय संवाद झाला असेल तर यामध्ये माझी नोंद या, या भागामध्ये मी हा संवाद लिहिलेला आहे हा संवाद आपण पाहणार आहोत की काय संवाद आहे पहिला संवाद आहे मासा व त्याचं पिल्लू यांच्यामध्ये झालेला संवाद यामध्ये मासा त्याच्या पिल्लाला काय म्हणत असेल किंवा माशाचं पिल्लू माशाला काय म्हणत असेल हे पाहणार आहोत सुरुवातीला मासा बोलत आहे पाहूया बाळा पाण्यात खोल जाऊ नकोस माझ्यासोबतच राहा यावर पिल्लू म्हणत आहे का ग आई माझी खोल पाण्यात जाण्याची खूप इच्छा आहे यावर मासा म्हणतो नको बाळा तू अजून लहान आहेस पलीकडे पाणी फार खोल आहे यावर पिल्लू म्हणेल मग मी खोल पाण्यात कधी जाऊ यावर मासा म्हणेल तू अजून थोडा मोठा झाला की तू खोल पाण्यात जा यावर पिल्लू बोलेल ठीक आहे आई अशा पद्धतीने मासा व त्याचं पिल्लू यामध्ये जो काही संवाद झाला आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे पुढचा संवाद आहे पक्षिनी आणि तिचं पिल्लू यामध्ये झालेला संवाद पिल्लू म्हणत आहे आई मला खूप भूक लागली आहे यावर पक्षिनी म्हणते ठीक आहे बाळा मी तुझ्यासाठी काय खाऊ आणू पिल्लू म्हणते आई मला ना कंसातील दाणे खूप आवडतात यावर पक्षीनी म्हणते ठीक आहे मी खाऊ आणते तोपर्यंत तू इथेच थांब पुढील संवाद आहे डायनासोर आणि डायनासोरचं पिल्लू डायनासॉर आणि त्याच्या पिल्लामध्ये झालेला संवाद ते काय बोलत असतील पाहूया पिल्लू जगातील सर्वात मोठा प्राणी कोण आहे डायनासॉर बाळा जगातील सर्वात मोठा प्राणी आपणच आहोत म्हणजेच डायनासोर यावर पिल्लू म्हणेल ते बाबा किंवा आई दोन्हीही कोणीही असू शकते डायनासोर तर मी तुझ्या एवढा मोठा कधी होईल यावर डायनासोर बोलत आहे थोड्या दिवसात तू माझ्यासारखा मोठा होशील तोपर्यंत तू तु जंगलात तुझ्या मित्रांसोबत खेळ संपूर्ण जंगल फिरून पहा पिल्लू म्हणेल ठीक आहे बाबा या पद्धतीने येथे डायनासोर आणि डायनासोरचं पिल्लू यांच्यातील संवाद दाखवलेला आहे पुढील संवाद आहे कांगारू आणि कांगारूचं पिल्लू हे काय बोलत असतील याचा आपण अंदाज लावूया कांगारू म्हणत आहे चल बाळा आपण जंगलात फिरून येऊ यावर कांगारूचं पिल्लू म्हणत आहे मी तुझ्या पिशवीत असल्यामुळे मला तुझ्यासोबत सगळीकडे फिरता येते कांगारू तू थोडा मोठा झालास की तू पिशवीशिवाय सगळीकडे मुक्तपणे फिरू शकशील पिल्लू म्हणतं आहे पण मला माझ्या आईसोबत पिशवीतच फिरायला आवडते या पद्धतीने कांगारू आणि त्याचं पिल्लू यांच्यामधील संवाद आहे इथे आपण पक्षी किंवा प्राणी आणि त्यांची पिल्लं यांच्यातील संवाद पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतरचे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद